मोदी सरकारच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडर ह्याची दरवाढ अतिशय भरमसाठ झालेली आहे. एकेकाळी 1 रुपयाने जर पेट्रोल महागलं तर तांडव करणारी भारतीय जनता पार्टी आता मूग गिळून गप्प बसलेली आहे. ह्या सरकारमध्ये पेट्रोलवर एक्साइज जवळपास 150% त्यांनी वाढवलेलं आहे, आणि UPA सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असताना देखील प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल अँड डिझेल आणि गॅसची किंमत कमी ठेवली होती. महाराष्ट्रात आता जर पाहिलं तर मोदी सरकारच्या काळामध्ये गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालेलं आहे, पेट्रोल आणि डिझेलने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे, आणि जवळपास ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये 190 रुपयाची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झालेली आहे. भारतीय जनता पार्टीनी स्वतःची नैतिकता विसरून आता मला वाटतं पूर्णपणे भांडवलशाहीचं राजकारण देशामध्ये सुरू केलेलं असेल असं आम्हाला वाटतं.